नमस्कार, अंटो स्टोरीच्या माध्यमातून आज तुमच्यासमोर परत एकदा एक वेगळीच कथा घेऊन येतोय। कथा म्हणण्यापेक्षा व्यक्तींवल्ली सारखं ही एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्तिरेखा तुमच्यासमोर मांडायची मला खूप इच्छा झाली, कारण आज त्या व्यक्तीचं 60 वर्ष पूर्ण झाली आणि ते आहेत आमचे दीपक सर, दीपक राणे। काही प्रशिक्षक हे मनामध्ये घर करतात तर काही कायमचे आदर्श ठरतात। दीपक राणे सर यांनी मला महर्षी दयानंद महाविद्यालयात 12वी ते 15वी असे सुमारे 4 वर्ष प्रशिक्षण दिले। 4 वर्षाचं प्रशिक्षण पण पगडा आयुष्यभर राहिला। प्रशिक्षक कसा असावा, त्याच्या नुसत्या असण्याने जर काही फरक पडणार असेल तर त्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही, आणि त्यासाठी त्याचा त्या खेळाडूंवर म्हणजे त्याच्या स्वतःच्या संघावर असलेला जो पगडा आहे तो पगडा ते दर्शवतो। म्हणजे नुसतं असल्याने पण फरक पडतो। सरांचा आवाज, सर आले का, म्हणजे त्यांचा एक नुसता आवाज, त्या आवाज प्रचंड गर्दीतनं आवाजातनं सुद्धा त्यांचा आवाज तो खेळाडू ओळखू शकतो, त्याच वेळेला ज्या वेळेला तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली तितके तास सराव करतो। आणि दीपक सरांचा एक विशिष्ट आवाज होता, अनावश्यक आरडाओरडा नाही, पण एक आवाज दिला की त्या खेळाडूला कळायचं की ते स्वतःच्या करताय। संरक्षण दुप्पट, आक्रमण दुप्पट गती। दीपक सरांची प्रॅक्टिस घेण्याची पद्धतच वेगळी होती, म्हणजे आजकालच्या मुलांना ती प्रॅक्टिस झेपणार होती। एक तर 1.5 तास वॉर्मअप चालायचा, 1.5 तास वॉर्मअप झाल्यानंतर 1 तास प्रत्यक्ष खोखोचा सराव, आणि त्या 1 तासाच्या सरावानंतर परत कंडिशनिंग 1/2 ते 1 तास। हा एवढा लांबलेला सराव अनेक जण आजकालच्या ह्याच्यात 1 तास 1.5 तास सराव करतात। इथे 3 तासाशिवाय गाडी हलायचीच नाही, आणि त्यामुळे तो सराव झाल्यानंतर कॉलेजमध्ये तुम्ही काय जास्त ते पूर्णपणे घामाजलेले पनियन आणि शॉर्ट असायची, दुसरा कपडा जोड घेऊन झाल्याचा पर्यायच नव्हता। बहुतेक वेळा चौथे लेक्चर माझं बुडायचंच, मिस यार, त्यामुळे वरनं मुलं मुली हाका मारायच्या त्यांच्या कामाकरता। मग दीपक सर गमतीने माझ्याकडे बघत म्हणायचे, जावा नेते मंडळी बोलायत आहेत तुम्हाला, आणि मग मी जायचो। पण त्यांना एक वेगळं अप्रूप होतंच, काहीतरी वेगळा करणारा व्यक्ती, NCC करतोय, खो खो खेळता खेळता इतर गेम खेळतोय, नेता आहे, कॉलेजमध्ये काही ना काहीतरी लुडबुड करतोय, ते कौतुकाने त्यांचं बघणं चालायचं। दीपक सर एक तगडं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे एक तर रुबाबा माणूस, दणकट, आणि खो खो आणि कबड्डी या दोन्ही खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं, म्हणजे महाराष्ट्राच्या संघात दोन्ही खेळामध्ये त्यांनी नेतृत्वही केलं होतं। असे क्वचित असतं की खो खोतला खेळाडू कबड्डीमध्ये पण प्रावीण्य मिळवलं। युवक क्रीडा मंडळाकडून त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या, बँक ऑफ इंडियामध्ये खो खोच्या जीवावरती त्यांना नोकरी लागली जी त्यांनी शेवटपर्यंत रिटायरमेंटपर्यंत केली। राष्ट्रीय पंच म्हणून त्यांनी काम केलं, राष्ट्रीय प्रशिक्षक होते पण राष्ट्रीय पंच म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं, राज्यात पंच म्हणून त्यांनी काम केलं। पंच म्हणून असताना दिशा कशी बघायची हे बऱ्याच वेळेला ते अनेक पंचांना दाखवायचे, मागे हटणे आणि दिशा या दोन गोष्टी हे ते मला बऱ्याच वेळा त्यांनी दाखवलेलं मला आठवतं। पंच म्हणून काम करताना जर चांगलं काम केलं तर कौतुकाची थाप आठवणीने द्यायची। समर्थ व्यायाम मंदिरच्या शिबिराला, खो खो शिबिराला मी आवर्जून बऱ्याच वेळेला दीपक सरांना बोलवायचं, आणि तेही हातचं न राखता मार्गदर्शन करायचं। दीपक सर म्हणजे समर्थचं शिबिर सोडून द्या, पण तसं बघायला गेलं तर अगदी सामना चालू आहे आणि मध्यंतराला किंवा सामन्याच्या अगोदर समोरच्या संघातील समजा कोणी खेळाडू आला आणि तोही त्यांना भेटला तरी ते त्याला न भिजकता की अरे हातचा राखून काहीतरी बोलूया नाही, बिंदास सांगायचे, मार्गदर्शन करायचे। म्हणजे त्यांना तो खो खोवरती एक निस्सीम प्रेम होतो। सरांचं तोंड तसं फटकं होतं, म्हणजे ओटात एक हा प्रकार नाही,
त्यामुळे काही जणांशी त्यांनी थेट पंगा घ्यायचे, नाही आवडलं नाही आवडलं, नाही आवडलं तिथे अनावश्यकरित्या रेंगाळणारा व्यक्तीच नाही, हे गुळ आहे तिथे मुंगळे जाऊन चिकटतात तसं हे नाही, माझं हे आहे, हे तत्व आहे, तत्व तुम्हाला पटते का बघा, नाही पटत असेल हरकत नाही, मी चाललो तिथं, तुम्हाला काय करायचं ते करा, या तत्वातलं व्यक्ती म्हणजे मुंबई कोकण संघटनेच्या कार्यकारिणीतनं मिटिंगमध्ये एक गोष्ट पटली नाही त्यांना पवार साहेबांची, ते तिकडनं निघून गेले, त्यानंतर त्यांनी कार्यकारिणीत परत पाय नाही ठेवलं, असे फार व्यक्तिमत्व कमी असतात. पण दीपक सरांचं, मी कार्यकारिणीवरती होतो, विविध पदं घेतली, कार्यवाह म्हणून पण काम करत असताना त्यांना माझ्याबद्दल जाम कौतुक होतं, आवर्जून भेटायचे, चांगलं काम केलं असेल तर चांगलं कामाची पण कौतुकाची पावती द्यायचे, समर्थाचं संघ जिंकायचे त्यावेळेला ज्या ज्या वेळेला ते सामने बघायचे त्या त्या वेळेला त्यांनी त्याचं येऊन सांगायचं की अरे हे याचं याचं संरक्षण आवडलं, चांगली बॅटिंग चांगलं करतोय, त्यामुळे एक वेगळा भाग होता. काही अनेक आठवणी सांगता येतील, त्यातले दोन आठवणी तर नक्की सांगेन. मी कॉलेजला असताना मला वाटतं 14वीची गोष्ट होती, 13वीत आमचा संघ शून्य होता, म्हणजे फक्त सुनील लाड आणि मी, आम्ही दोघं असताना बॉम्बे युनिव्हर्सिटीचे फायनल आम्ही मारले, अक्षरशः फक्त सरावाच्या जीवावरती आम्हाला बॉम्बे युनिव्हर्सिटी मारलेली होती. 14वीला असताना सर काहीतरी उशीर आले, आणि उशीर आले आणि सामना आम्ही 8 गुणाने पिछाडीवर होतो, 1-2 ने 8 म्हणजे काहीतरी 12-4 असा स्कोर होता. तर साधारणतः खो खो माहिती असणाऱ्यांना लक्षात येईल की 12-4 असा स्कोर असल्यानंतर तो सामना गेलेलाच असतो, कसला गेला डोंबल. हाफ टाईमला कुठेतरी आम्हाला जाणीव झाली की दीपक सर आले, आणि दीपक सर आल्यानंतर हा स्कोर सांगणार कोण, तो त्यांना कळला ते आले, त्यानंतर काय रे बाबा, 12-12 खेळाडू, त्यातले 11 खेळाडू जमिनीवरती नाक घासत, त्यांनी नाक घासत मातीत, आणि त्यातला एक आमचा सुनील लाड होता त्याला पोलवरती नाक घासत की बाबा मी असा नाही खेळणार, मी असा सराव ह्याच्याकरता केलेला नाही. आणि त्यानंतर म्हणजे कोचिंग बिचिंग त्या दरम्यान काय नाही, असं खेळ तसं खेळ काय नाही, एवढंच फक्त आहे. मॅच सुरू झाली त्यानंतरचा स्कोर काय होता, तर आम्ही सामना 2 गुणांनी जिंकला, 8 गुण पिछाडी सोडून द्या, 2 गुणांनी जिंकला, समोरच्या संघालाही खरे नाही, अरे बाबा यांनी काय जादूची कांडी फिरवली, म्हणजे न चटकन बाद होणारा होतो, 3-3 मिनिटं खेळ विकेटच्या 4 मारलेले ते 13 मारले, त्यामुळे तो एकदम फरक जाणवण्यापत फरक तो लक्षात आला. आणि ही किमया जो संघाचा सर्व 3-3 तास घेतो तोच करू शकतो मला नक्की वाटत. सरांनी अजून एक सामना मला चांगला आठवणीत आहे की मी ज्या वेळेला पंच म्हणून काम करत होतो आणि महात्मा विरुद्ध महर्षी दयानंद हा सामना FAQ वरती चालू होता, वीरेंद्र भुवड, काका पाटणकर आणि मी, आम्ही तिघ जण पंच होतो. मी एका साईडला एक तर तो जादा गावात खेळवला गेलेला सामना होता, म्हणजे जादा गावापर्यंत एकदम कट टू कट मॅच, एक फाऊल सुद्धा सामन्यामध्ये फरक करून जाणार अशा सामन्यामध्ये पंच म्हणून काम करत असता प्रचंड दबाव एका साईडनं होता, अगदी दगडी मारण्यापासून सगळा प्रकार चालू होता, आणि एका साईडने महर्षी दयानंदचे खेळाडू शांत डोक्याने खेळत होते, त्यांचे प्रशिक्षक दीपक राणे सर पण शांतपणे, काय ते फक्त कोचिंग त्यांच्या खेळाडूंपर्यंत बोलायचे मागे, जरा जरी वर तोंड करून दीपक सरांचा खेळाडू पंचांकडे तोंड करून काही हात करू शकत नव्हता, त्यांनी हात केला की तो बाहेर, पंचांना प्रचंड प्रमाणामध्ये किंमत येण्याचा एक प्रकारचा तो अट्टास असायचा त्यांचा, त्यामुळे तो सामना शांत डोक्याने असल्या कारणाने कदाचित महर्षी दयानंद जिंकला, आणि तो जिंकल्यानंतरचा एक वेगळा आनंद होता, कारण सामना खरंच कडक होता, त्यानंतर प्रचंड भांडण मारामारी झाली, पण भाग
अर्थ होता की शांत डोक्याने प्रशिक्षण, आपल्या सरावरती असणारा एक प्रकारचा विश्वास आणि रिझल्ट येणं, हे दीपक सरांकडनं शिकण्यासारखं होतं. मी माझा समर्थचा मी जेव्हा सराव सुरू केला घेणं, साधारणतः 1989 पासून ते 2014 पर्यंत सलग मी खोखोचं प्रशिक्षण मी घेत होतो. त्यावेळेला एक आदर्श शिक्षक म्हणून जी मंडळी होती माझ्या डोळ्यासमोर, त्यातलं मुंबईतलं आदर्श शिक्षक म्हणून दीपक राणे सर होते. मी जस्ट MD तनं बाहेर पडलो आणि मी पण सरांसारखं एक कॉलेज कोचिंग करावं असं डोक्यात घेऊन कीर्ती कॉलेजला कोचिंग सुरू केलं. 1991 पासून ते आज 2021 हे 30 वर्ष झाली. 30 वर्ष कीर्ती कॉलेजला कोचिंग करतोय. पण त्या कोचिंगच्या मागे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर एक जे अप्रूव कॉलेजचा कोच असणं आणि विविध संघातल्या खेळाडूंशी थेट त्यानिमित्ताने संपर्क ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्याशी बातचीत करणं, हे दीपक सरांकडनं मला शिकायला मिळालं, बघायला मिळालं. पंचांना जे मान द्यायचा, मार्गदर्शन करताना कुठे पंचांकडे हातवारे करायचे नाही बिलकुल, हे त्यांच्याकडनं मला मिळालं. आणि मेन सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड सराव. सरावाच्या जीवावरती संघ नसेल तरी समोरचा किती नावाजलेला संघ असो, त्या संघाला हरवण्याची ताकद कशी मिळू शकते ही दीपक सरांकडनं मी शिकलो. अनेक गोष्टी दीपक सरांबद्दल बोलता येण्यालायक आहेत, पण मला असं वाटतं आज 60 वर्ष झाली. त्या 60 वर्षाच्या निमित्ताने सरांनी जर असं मागेवरून पाहिलं तर अनेक खेळाडू, अनेक कार्यकर्ते, अनेक प्रशिक्षक सरांनी घडवले. माझ्यासारखा आज दादोजी कोंडदेव म्हणजे राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेता, मी असी नरेंद्र कुंदरे राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, असे ज्यांनी घडवले. ते म्हणतात ना, काही जण असतात की जे साचेबंद खेळाडू घडू शकतात आणि काही जण असतात की जे समोरच्या व्यक्तीकडनं पण मोठं कार्य करून दाखवतात. त्यातले दीपक सर, मी कदाचित त्यांच्या करता मागील बेंचवरचा, जसं म्हणतात ना वर्गामधला सर्वात मागच्या बेंचवरचा जो विद्यार्थी असतो कधी कधी तो सर्वात पुढे जातो, तसं काहीसं असावं. सरांना माझ्याबद्दल प्रचंड कौतुक होतं आहे हे नेहमी त्यांच्याशी बोलताना मला जाणवतं. दीपक सरांना भावी आयुष्याकरता माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.